राजा राणीची गजोळी या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडणार आहे चला बघूयात. अगं एसीबी साहेबांना आपल्याला अर्जंट बोलवलंय सगळी पोलीस फोर्स घेऊन. आत्ता हो पण आत्ता आपण सगळ्यांनी बोपनच्या वाडीला असायला पाहिजे होत. तिकडेच चाललोय आपण. म्हणजे अहो एका शेतकऱ्यांना आतमध्ये जाण्याचा इशारा दिलाय. आई साहेब आत्ताच्या आत्ता आपल्याला एका ठिकाणी जायचंय. संजीवनी तुम्हाला चांगलंच माहिती आहे आमचा दिवसभराचा कार्यक्रम सुनियोजित असतो त्यात बदल आम्हाला चालत नाही आणि तुमच्याबरोबर कुठे येण्यामध्ये आम्हाला काही स्वारस्य नाही. हो आई साहेब पण प्लीज प्लीज म्हणते मी तुम्हाला. हे बघा आई साहेब तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागा. कसं रडती काय केलं मी तुझ्यासाठी सांग ना काय केलंय. तुझे दागिने इको इको या मातीत घातले काय करू शकत नाही मी कोणासाठी. झिरो आहे मी झिरो सरकार जवळूनच घेणार आहे आज. बळी ऐक माझ मी काय म्हणतो शांतो. ए काय काय शांतो हा काय शांतो. कॅरेटचा 40 रुपये भाव लागलाय आज टमाट्याला. अहो लागवडीचं जाऊ द्या हो बाजारापर्यंत यायचा खर्च तर निघाल का निघाल का सांग ना निघाल का. काय नसतंय बळीराजा फेडे राजा. अरे उष्ट्या बिस्किटापेक्षा सस्ती झाली जिंदगी आमची. अहो पोरबाळ वाढवायची का नाही आम्ही. हे बघ मी काय म्हणतोय त्यांनी टाईक फक्त मीच बोलणार आहे. हे बघ पोलीस वगैरे सगळे मागेत तू वेडेपणा करू नको आपण काहीतरी मार्ग काढू. ए जवळ येऊ नको ते दे इकडे. बळी बळी ऐक स्वतःला शिक्षा देऊन जर तू मुक्त होशील असं जर तुला वाटत असेल तर मलाही हवी ही शिक्षा. चल दोघ मुक्त हो जाळ मला पण मी पण तुझ्यासोबत. जवळ येऊ नको जवळ येऊ नको माझ्या तू जाळून घेईन मी स्वतःला. जवळ येऊ नको. तू जाळून घेणार आहे मला माहिती म्हणून तर आलोय. अरे बाबा फुकट मरशील रे गरज मरशील. मी खरंच जाळून घेणार स्वतःला. जवळ येऊ नको.